तिकडे नाशिकमध्ये भद्रकाली परिसरातील श्रीमंत राजा गणपतीचा नाशिक ढोलताशाच्या गजरामध्ये धूमधडाक्यात आगमन सोहळा पार पडला. पारंपरिक वेशभूषा धारण करत तब्बल 8 ढोल पथकं यामध्ये सहभागी झाली होती. रविवारचा मुहूर्त साधत खरं तर आज बाप्पाचा आगमन सोहळा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पार पडतोय. मुंबई अनेक ठिकाणी बाप्पाचं वाजत गाजत जोरदार आगमन हे केलं जात आहे. तर नाशिक मध्ये भद्रकालीचा श्रीमंत राजाचं देखील मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केलं जात आहे. बाप्पाचा आगमन सोहळा हा पार पडतोय. आपण बघत आहोत जवळपास 6 ढोल पथकांचं वादन हे केलं जात आहे. गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे अनेक निर्बंध या गणेशोत्सवावरती होते. नाशिक ढोलचा आवाज देखील कानी पडत नव्हता. मात्र आता पारंपरिक वेशभूषा धारण करत हे ढोल वादक देखील या आगमन सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. एकंदरीतच आता हे सर्व निर्बंध मुक्त झाल्यानंतर उत्साह आनंद जो आहे तो भक्तांमध्ये बघायला मिळतोय. कॅमेरामन मार्गदर्शकसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.